नमस्कार. प्रहार डिजिटल प्रस्तुत सन 2020 साठी ही भविष्य कथन करण्याची मालिका आत्तापासून सलग आज 8व्या दिवसापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आज आहे वृश्चिक रास. ही वृश्चिक रास ही मंगळाच्या अंमलाखाली येणारी रास आहे आणि ह्या राशीच्या संदर्भात आज आपण सविस्तर विवेचन पाहणार आहोत. काय होतंय की ह्या राशीबद्दल असं बोललं जातं की रास फटकळ आहे, ही हत्ती लोकांची रास आहे, भांडकुदळ लोकांची रास आहे, तापट हेकेकोर लोकांची रास आहे, आपलं तेच खरं असं करणाऱ्यांची रास आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती त्या राशीची आहे असं समजलं जातं. खरं थोड्याफार फरकाने ते खरं आहे, ते काही फार वावगमत आहे इतरांचं असं म्हणणं नाही. परंतु ह्याचा फार बाऊ न करता हे तर स्वभाव गुण आहे आणि हे त्या राशीच्या मंगळामुळे आलेलं आहे. एकंदरीत मेष राशीचा मंगळ असतो तो थोडा वेगळ्या धरतीचा आहे, तर वृश्चिकेचा मंगळ हा जो स्वामी आहे तो थोडा वेगळ्या धरतीने काम करतो, त्याचे हे परिणाम आहेत. एकंदरीत 24 जानेवारीपासून सकाळी साधारण 9:53 हे शनी महाराज मकरेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ह्या वृश्चिक राशीला 7:30 मुक्तता मिळालेली आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आपल्यासाठी सुरुवातीला देताना मला बरं वाटतंय. ह्या राशीच्या बद्दल आपण करिअरबद्दल चर्चा करणार आहोत, आर्थिक जीवनाबद्दल चर्चा करणार आहोत, शिक्षणाबद्दल चर्चा करणार आहोत, ह्या राशीचं कौटुंबिक जीवन कसं राहील ह्याच्याबद्दल थोडंसं बघणार आहोत. त्याच्यानंतर मग ह्या राशीचं एकंदरीत कौटुंबिक जीवन आहे तर त्याच्याबरोबर वैवाहिक जीवन कसं राहील, मुलांची प्रगती कशी राहील, त्याचबरोबर एकंदरीत आरोग्य कसं राहील त्याच्याबद्दल थोडी चर्चा इथे होईल. प्रेमीजनांसाठी काही संधी आहे का हेही बघूया आपण. आणि अशा पद्धतीने ह्या वृश्चिक राशीचं आजचं आपण भविष्य सुरू करूया. चला तर मग एकंदरीतच करिअरबद्दल बोललो तर सामान्य असं हे राहील थोडंसं, म्हणजे सामान्य म्हणण्यापेक्षा जनरल कंडिशनवरचं हे वर्ष आहे करिअरसाठी. परंतु करिअर चांगलं होईल, संध्या चांगल्या येतील, जिद्द मेहनत जेवढी आहे तेवढंच फळ मिळेल. जेवढी जिद्द दाखवणार आहोत आपण, जेवढी मेहनत दाखवणार आहोत, तेवढ्याच पटीत आपल्याला फळ मिळणं शक्य आहे. याच्यापेक्षा काही फार मोठं मिळेल असं वाटत नाही. म्हणून म्हटलं की हे जनरल कंडिशनचं वर्ष आहे करिअरच्या बाबतीत. मात्र हां, तुम्ही जर गती दिला सगळ्या तुमच्या प्रयत्नांना आणि जर तुम्ही चांगलं काम करू शकला तर मात्र ही राशी तुम्हाला ह्याही अवस्थेमध्ये चांगलं फळ देईल. थोडं परिवर्तनाचा काळ सुद्धा या राशीच्या बरोबर हळूहळू चालत आलेला आहे. तुम्ही जर नोकरीत असाल, तुमच्या रोजगारात कुठे असाल, तर त्यात परिवर्तन येणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुमची बदली होऊ शकते, ट्रान्सफरची ऑर्डर निघू शकते. आता थोडं तुम्हाला आवडणार नाही काही लोकांना, पण न आवडून चालणार नाही. यातही तुम्ही तुमची क्षमता, तुमची समर्थता दाखवायची आहे आणि हा परिवर्तनाचा काळ सहज पेरून न्यायचा आहे. तर करिअर बाबत आहे. राशी भविष्य 2020 पाहताना तुम्हाला पदाची उन्नती मिळू शकेल, पदोन्नती मिळेल, तुमच्या वेतनात वृद्धी होईल. तुम्ही तुमच्या क्षमतेचं प्रदर्शन जितकं कराल आणि जर करण्यासाठी यशस्वी झालात तर मात्र तुम्हाला यश नक्की मिळेल. व्यापारांसाठी सुद्धा हे अतिशय चांगलं वर्ष जाणार आहे. व्यापारांच्या एकंदरीतच लाभकारकतेसाठी हे वर्ष अतिशय उत्तम जाणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देणगीच आहे असं आपण म्हणूया. वृश्चिक रास ही तशी पाताळयंत्री रास आहे असं म्हटलं जातं. पाताळयंत्री रास आहे, पाताळयंत्री रास आहे हे नक्की आहे. पण ह्या सगळ्या गुणावगुणांचा विचार करत आपण बसायचं आहे का, तर तसं करायचं नाही. कारण हे राशीचे जे गुण आहेत, राशीची जी स्वभाव वैशिष्ट्ये आपण आता जी बघितली ती प्रत्येकाबरोबरच असतील असं नाही. हे कुठे ना कुठे हे प्रदर्शित होत राहतं आणि सर्वांगीण परिणाम म्हणून कुणावर तरी ते एकावर येऊन राहते की असाच तो आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. उगीच वृश्चिक राशीबद्दल अशा प्रकारचे समज निर्माण होत राहतात आणि मग अशा आपल्या मित्राबरोबर, अशा आपल्या नातेवाईकाबरोबर आपण मग आपलं वर्तन सुद्धा तशा पद्धतीनं किंवा थोडं जपून करायला लागतो. तशी काही गरज नाही. असो, वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात. सगळेच स्वभाव एका ठिकाणी असू शकत नाही किंवा सगळेच सद्गुण एका ठिकाणी असू शकत नाही. तर ह्या लोकांसाठी चांगली संधी अशी सुद्धा आलेली आहे की अनेक लोकांची पूर्वीची कामं ह्या 2020 मार्गी लागतील. पूर्वी मनात घेतलेली कामं आहेत आणि ती होणं थोडं बाकी राहिलं आहे. काही त्याच्यात आर्थिक अडचणीमुळे, त्यावेळी आर्थिक अडचणीमुळे राहिलेली आहेत किंवा 7:30 प्रभावाखाली काही लोक होते त्याच्यामुळे त्यांना थोडा काही त्रास होतो आहे. तर अशी जी काही तुमच्या मनातली कामं असतील ती ह्या 2020 आत्तापासूनच मार्गाला लागू लागतील, याचा तुम्हाला अनुभव निश्चित येईल. तुमच्यातली ऊर्जा नवीन जागृत होईल. ऊर्जा ही फार महत्वाची आहे. कुठलंही काम हे ऊर्जेशिवाय होत नाही. कोणी आपल्याला सांगून ढकलून हे काही काम होत नसतात. आंतरिक ऊर्जा जितकी चांगली तितक्याच पद्धतीने आपलं आपण यश सुद्धा खेचून आणू शकतो. या यशासाठी मात्र ही ऊर्जा तुम्ही ह्यावेळी अगदी पूर्णपणे वापरायची.
अजून एक चांगलं होईल, तुमच्या तीर्थयात्रा येतील होतील, तीर्थयात्रांची चांगली संधी तुमच्या समोर आहे, तुमच्या कुटुंबासमवेत तुम्ही तीर्थयात्रा करू शकाल, सुंदर पर्यटन करू शकाल, ज्या ठिकाणी जायची इच्छा होती आजपर्यंत ती स्थळं तुम्ही बघू शकाल, आणि हा सगळा आनंद तुमचा द्विगुणित होईल तो ह्या 2020 मध्ये. ह्या तीर्थयात्रेपासून नुसती तीर्थयात्रा झाली आणि आपण मग पैसे खर्च करून आलो, आपला वेळ खर्च करून आलो, असं सुद्धा होणार नाही. काही जणांच्या बाबतीत ह्या तीर्थयात्रेमध्ये आर्थिक लाभही घडू शकतील. म्हणजे हे तीर्थयात्रेचं कारण लाभाचंही कारण होण्याची चांगली संधी आहे किंवा तशा प्रकारचा वाव आहे असं म्हटलं तर काही वावग होणार नाही. दुःखापासून मुक्ती मिळणार. कुठलंही मनातलं दुःख असू देत, आजूबाजूला काही तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी असू देत, किंवा तुमच्या काही आंतरिक असे विचार आहेत की अरे नाही हे सगळं असंच राहिलं आणि मग आपण काही करू शकलो नाही, इतर लोक सगळे पुढे गेले, अशा प्रकारची काही अपराधाची भावना असेल तर त्याच्यापासून सुद्धा मुक्ती मिळेल. तुम्ही प्रसन्न राहाल. मी म्हणणार आहे, तुम्हाला सांगणार आहे सकारात्मक राहा म्हणून, पण त्याच्यात असं करायला पाहिजे की आपणच स्वतः सकारात्मक राहायला शिकलं पाहिजे. आजूबाजूला जे नकारात्मक वातावरण आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती आपल्यापासून दूर करण्याची क्षमता आपल्यात आपण आणायला हवी, तरच आपल्याला या 2020 मध्ये आपल्या भाग्याची साथ मिळेल, जोड मिळेल. भाग्याची साथ आणि जोड मिळणं हे सुद्धा आपल्या केवळ विचारांवर अवलंबून आहे. कुठलंही दुःख हे काही आपल्यासमोर असं अचानक येऊन राहत नाही, ते आपल्या पहिल्यांदा विचारात तयार होतं, विचारातून मग ते मनात येतं आणि मग ते कृतीत येतं आणि मग समोर उभं राहतं. तर मग कशाला करा दुःखाचा विचार, चांगल्या गोष्टीचा विचार करूया, यावेळी चांगल्या आनंदाच्या गोष्टींचा विचार करूया, सुखाचा विचार करूया, समृद्धीचा विचार करूया. असं जर करू शकलो तर वृश्चिक राश आत्ता जी 7:30 बाहेर पडले तिला खऱ्या अर्थाने मोकळेपणाने ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल आणि हे प्रगतीचा अवकाश हे सहज आपल्याला कवेत घेता येईल असं मला वाटतं. पूर्वीची अपूर्ण कामं तर तुमची होणारच आहेत, त्याच्याचबरोबर तुमच्या नातेसंबंधातही सुधारणा होणार आहे. सध्याच्या काळात हा एक कळीचा मुद्दा झाला आहे की नातेसंबंध हे असे लोकांचे बिघडलेले असतात, एकंदरीतच आहेत अशा पद्धतीने कुटुंबातही असतात. विशेषतः मी जेव्हा कौटुंबिक जीवनाबद्दल बोलेन तेव्हा सहज ह्याचा उच्चार करेन किंवा सहज हे सांगून देईन की ज्यांना ज्यांना तुमच्या व्यक्तिगत जीवनात नातेसंबंध बिघडलेले आहेत, पती पत्नीचा दुरावा तयार झालेला आहे, ह्या लोकांसाठी मात्र ही एकत्र येण्यासाठी फार मोठी संधी आहे. तुम्ही मनाने एकत्र याल जर तर तुम्ही खरोखर चांगलं काम करू शकाल, कारण तुमची दुरावलेली मनं आहेत काही लोकांची. ह्या वृश्चिक राशीच्या बाबतीत गेल्या 7-7.5 वर्षातले अनुभव त्यांच्या काही लोकांच्या घाटेशी असतील की आम्ही फार ह्या सगळ्यात पळून गेलो आणि आपल्याला काही फारसं काही करता आलं नाही आणि आम्ही अडचणीत आलो, अशी जी भावना आहे ती भावना तुमची ह्या वर्षी निघून जाईल आणि तुमच्या नातेसंबंधात अतिशय चांगली सुधारणा होईल. वृश्चिक राशीसाठी आणखीन एक सांगतो, प्रॉपर्टीच्या संदर्भात जर तुम्ही काही विचार करत असाल, विकत घेण्यासाठी म्हणा, खरेदी विक्रीच्या संदर्भात असाल, तर ह्यावर्षी अतिशय चांगली संधी आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता. प्रॉपर्टी तुमच्या प्रॉपर्टीत नव्याने भर पडेल, तुम्हाला काही खरेदी विक्री करायची असेल तर तिथे संधी आहे, त्यातून तुम्हाला लाभ मिळू शकतील. आर्थिक जीवनाबद्दल जर आपण बोललो की आर्थिक अवस्था आपली कशी राहणार आहे, तर त्यासाठी एक फायदेशीर राहील, हे वर्ष अतिशय उत्तम आहे, चांगलं राहील. तुम्ही धनसंपत्ती वेगवेगळ्या मार्गाने मिळवू शकाल, आर्थिक स्थिती तुमची खूप मजबूत हळूहळू होत जाईल. तुम्ही त्यातून चांगल्या गुंतवणुका करा, तुमचे भाऊ बहिणी यांचाही सहयोग ह्या वृश्चिक राशीला मिळणं रास्त वाटतंय मला, मिळेल ते, अशा पद्धतीची ग्रहयोग स्थिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या लोकांचाही भाऊ बहिणींचाही सहयोग नक्की त्याच्यात मिळवून घ्या. कुणाला मात्र उधारी द्यायची असली तर मात्र फार विचारपूर्वक द्या, कारण नाही विचारपूर्वक द्या कशाला की देऊच ना कसं मला वाटतं, म्हणजे दिलाच जर तर ते परत येणं थोडंसं दुरापास्त होईल किंवा ती परतफेड होण्याची शक्यता कमी राहील. तेव्हा तुम्ही किती त्याच्यात धोका पत्करणार आहात ह्याचा विचार करून अशा पद्धतीने तुम्ही कुणाला उदार उसनवारी दिलात तर ते चालू शकेल. धन सक्रिय राहील, सतत तुमच्या प्रवाहात राहील, धन चांगलं राहील, अचानक तुम्हाला धनप्राप्तीची योगही येतील, पैशाला पैसा येऊन मिळेल, पैशाला घेऊन तुम्ही कुठलंही पैसा नाही म्हणून कुठलं काम थांबलं, तुमची योजना मनातली थांबली असं होणार नाही. तुम्ही बचत करायची चांगली सवय ह्यावेळी लावून घ्याल, मुळातच बचत हा त्यातला चांगला धनाच्या विनियोगाचा मार्ग आहे, त्या बचतीतून तुमची मग गुंतवणूक वाढत जाईल आणि ह्या गुंतवणुकीतून तुम्ही मग काही प्रॉपर्टी किंवा तुमची मालमत्ता किंवा ॲसेट तुम्ही तयार करू शकाल. तेव्हा बचतीची सवय ही ह्या वर्षी तुम्ही जर स्वतःलाच लावून घेतलं तर त्याचं फळ अतिशय चांगलं मिळेल. शिक्षणाच्या बाबतीत आपण विचार करू, शिक्षण हे काही संघर्षानंतर यशदायक अशा पद्धतीचं आहे, काही संघर्षानंतर यशदायक आहे, कारण ही रास आहे ना वृश्चिक राश ही बुद्धी आणि संघर्ष अशा दोघातून जाते, म्हणजे ह्या राशीला ती सवयच आहे थोडं संघर्षात राहायचं आणि अशा पद्धतीने ते काम करते
सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी त्यांना नाही मिळत, त्यांना संघर्ष करावा लागतोच या वृश्चिक राशीला. आणि मिळतो अंतिम संघर्षानंतर यश प्राप्त होतं. तर हे सूत्र ध्यानात ठेवून तुम्ही शिक्षणाकडे बघायचं. तुमच्या उत्तम परिणामांची प्राप्ती कधी होईल, तर तुम्ही फार कष्ट घेऊन जर हे करू शकला तरच होईल. मेहनत करण्याची तयारी ठेवा आणि शिक्षणात उत्तम यश मिळवा, चांगली रास आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलूया. ह्या एकंदरीत कौटुंबिक जीवन तुमचं चांगलं राहू शकेल. ह्या केतूची सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या भावात स्थिती असून मधून मधून अशी अवस्था राहू शकते. दुसऱ्या भावात हा केतू तशा प्रकारची फळं देईल. वडिलांचं स्वास्थ्य थोडंसं तुमचं कमी जास्त राहील, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि ह्या कौटुंबिक आणि जीवनात तुम्ही सतर्कतेने वागायचं आहे. काय चांगली अवस्था आहे, फार त्याच्याबद्दल काही प्रतिकूल फळं मिळतील असं दिसत नाही. एक वृश्चिक राशीतील लोकांना आपल्या कुटुंबाबद्दल काही महत्वाचे निर्णय घेण्याची पाळी येऊ शकते. लक्षात ठेवा, निर्णय घ्यायचा असला तर घाई कर्ज घेऊ नका. कुठलाही निर्णय हा विचारपूर्वक घ्या. जून नंतर स्थिती ही जरा चांगली होत जाईल तुमच्या कौटुंबिक जीवनाची. निर्णय सुद्धा तुम्ही चांगले घेऊ शकाल, चांगले निर्णयाचे परिणाम सुद्धा चांगले मिळतील. शांततेचं वातावरण कुटुंबात तयार राहील, तुमच्यात घनिष्ठता वाढेल, तुमचे सदस्य एकमेकाबद्दल विश्वासपूर्वक वागणूक करतील आणि अशा प्रकारे तुमच्या नात्यात आणि तुमच्या प्रेमसंबंधात दृढता येईल. इतकं हे छान ग्रहमान आहे. वैवाहिक जीवनाबद्दल जर आपण सहज नजर टाकली तर, किंवा आपल्या संतान सुखाबद्दल, आपल्या मुलांच्या यशाबद्दल जर आपण पाहायला गेलो तर हे वर्ष चांगलं राहील. 2020 हे तसं फार चांगलं वर्ष राहील तुमच्यासाठी. विशेष रूपात 30 मार्च पासून 30 जून आणि साधारण 20 नोव्हेंबर पासून पुढचा जो काय वेळ आहे तो तुमच्या दोघांच्या दाम्पत्य जीवनात गोडवा निर्माण करणार आहे. ह्या संधीचा फायदा तुम्ही घेणं गरजेचं आहे. असं चांगलं छान सुटसुटीत असं हे ग्रहमान आहे आणि त्याच्यात काही अडचणी येणार नाही, कारण हे तुमचं वैवाहिक जीवन फार चांगलं राहील. संतानाबद्दल मात्र तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक काम करावं लागेल. काळजीपूर्वक याचा अर्थ की तुम्ही विशेष लक्ष दिला तर तुम्हाला मुलांचं सौख्य चांगलं मिळेल, त्यावर तुम्ही बरेच संतुष्ट राहाल. काही हे सगळं बघत असताना मग प्रेमीजनांबद्दल आपण बोलतोय. गेल्या 7-8 दिवसात ह्या आजचा 8वा दिवस आहे, सतत बोलतोय की प्रत्येक राह प्रेमी जीवनासाठी काय देईल. तर इथे वृश्चिक राशीबाबत असं मला सांगायचं आहे की हा वेळ चांगला आहे ह्या ज्या लोकांसाठी. नवीन काही तुम्ही नातेसंबंध जोडत असाल तर ही चांगली गोष्ट आहे. नवे संबंध तयार होतील, कुणाला लग्नाच्या इच्छुक कोण असतील तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. तुमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येऊ शकेल. त्याच्यानंतर अगदी म्हणजे एक असं सांगावं असं वाटतं की कुणाचं ब्रेकअप वगैरे काही झालं असेल तर जुळण्याची हीच स्थिती आहे. वृश्चिक राशीला 7:30 बाहेर पडल्यानंतर ही एक चांगली संधी प्राप्त होते. त्याचा जरूर फायदा घ्या आणि तुमचं वैवाहिक जीवनसुद्धा सुखी समृद्ध असं करा. आरोग्य स्वास्थ्य हे ते गरजेचा भाग आहे. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला अधिक चांगलं आरोग्य ह्यावर्षी टिकवायला लागणार आहे, कारण सामान्य स्थिती आहे, जनरल स्थिती आहे. मगाशी मी म्हटलं तसं स्थिती जनरल आहे आरोग्याची. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य टिकवायचं आहे, शारीरिक आरोग्य टिकवायचं आहे, तुम्हाला ध्यानधारणा करायची आहे, तुम्हाला प्राणायाम थोडासा करायचा आहे, तुम्हाला मोकळ्या हवेत फिरायचं आहे, इतरांबरोबर तुमचे सुसंवाद चांगले सुसंवाद चांगला राहील. इतरांबरोबर जसा सुसंवाद राहील ना तसा तुमचा स्वतःबद्दलचा संवादसुद्धा किंवा तुमचा स्वसंवाद म्हणूया तो सुद्धा अतिशय उत्तम ठेवावा लागेल. नाहीतरी आपण कोणी बरोबर नसताना संवाद एकट्याशी करतच असतो. तो संवाद जो आपण करत असतो तो संवाद अतिशय सकारात्मक अत्यंत परिपूर्ण असा करावा लागेल. मग त्याच्यात कुठे त्रुटींचा विचार करू नका, कुठल्या कमतरतांचा विचार करू नका, आपल्याजवळ जे काही नाही त्याच्याबद्दल विचार करू नका. जे आहे त्याच्याबद्दल खूप विचार करा. जे आहे त्याच्यात अधिक चांगलं कसं घडेल ह्याच्याबद्दल विचार करा. तुम्ही जिथे जाल तिथे चांगलं कसं होईल ह्याच्याबद्दल विचार करा. म्हणजे मग तुमचा ह्या सगळ्यांचा ही सगळ्याची परिणिती म्हणून तुमचं आरोग्य छान राहील. आणि सुंदर आरोग्य ही देणगी आहे. हे जर चांगलं राहिलं तर मग काय प्रश्नच येत नाही. यासाठी तुम्हाला तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवायची आहे, तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. हे ओघाओघाने आलंच तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एरवी तर पाळत असतो, काही आपल्या थोड्याशा कार्यबाहुल्यामुळे पाळत नसतो सुद्धा. जे पाळत नसतील त्या वृश्चिक जातकांना सांगणं आहे की तुम्ही नक्की पाळा. आणि मग आता आपण आता बघत आलोत, बघा या सगळ्या प्रत्येक पॉकेटवर आपण लक्ष देत आलोय. आपल्या आर्थिक जीवनाबद्दल बघितलं, आरोग्याबद्दल बघितलं, मुलांबद्दल बघितलं, आपल्या संतान सुखाबद्दल बघताना आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल बघितलं, एकंदरीत आपलं करिअर कसं राहिलं बघितलं आणि ही वृश्चिक राशी आपल्यासाठी काय घेऊन आलं हे बघताना काहींच्या मनात शंका राहते की हे सगळं बरोबर आहे पण अजून काहीतरी आपल्याला हवं आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा मग त्रुटी लक्षात येतात, तेव्हा त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. पण
त्रुटी जर कायमच्या तुम्हाला कमी करायच्या असतील तर मी काही तुम्हाला ज्योतिषीय उपाय सुचवणार आहे. अगदी छोटे, अतिशय साधे, बिनखर्चाचे असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ते जरूर करा, मात्र त्याच्यात सातत्य ठेवा. काय करायचं सांगतो, वृश्चिकच्या जातकांनी ह्यावेळी नियमित तुपाचा दिवा तुमच्या देवाऱ्यात लावा आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करा. भगवान श्री विष्णूंची पूजा तुम्हाला खूप चांगली फळं मिळवून देईल आणि तुमच्या जीवनात आनंद आणेल. त्याचबरोबर गरिबांना तुम्हाला काही भोजन देता आलं तर ते बघा, ते द्या. यथाशक्ती त्यांना काही दान करता आलं ते करा. त्याच्यानंतर कुत्र्यांसाठी काही पोळी देता आली, कुत्र्यांना पोळी खाऊ घाला. हे गरजेचं आहे, तुम्हाला हे इतकं सोपं आणि साधं वाटेल पण हे कराच आणि मग बघा चमत्कार. तुमच्या जीवनात खूप आनंद आणि खूप सुखाची समृद्धी आपणहून चालत येईल. हे वृश्चिक राशीचं भविष्य आपण आता इथे थांबवतो आणि तुम्हाला येत्या ह्या 2020 अतिशय समृद्धीचं, सुखाचं, आनंदाचं, आर्थिक भरभराटीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.